महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारने अनेक महत्वाकांक्षी निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात घेतले. त्यातलाच एक महत्वाकांक्षी निर्णय म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेत शेतकऱ्यांची विजेचे बिल माफ करून खरोखरच शेतकऱ्यांना संजीवनी देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे. शहा निर्णय आणि कोणत्याही शेतकऱ्याला विजेचे बिल भरावे लागणार नाही, त्यासोबतच सौर कृषी वाहिनी योजना आणून शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडवण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जीकरणाने भरून निघणार असल्याने सोलर कन्व्हर्शन सुरू केल्याने 2 वर्षांनी शेतकऱ्यांच्या वापरासाठी लागणारा विजेचा युनिट आणि युनिट सौर ऊर्जेने प्राप्त होणार असल्याने शेतकऱ्यांना 365 दिवस वीज उपलब्ध होणार असून त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खरं म्हणजे 2 गोष्टी मला सांगितल्या पाहिजे. पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला, आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे. कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही. आणि सोबत दुसरं काय केलंय, सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे. उलट 4,000 आता काम अजून चालू करतोय. 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही. म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय. 24 तास तुम्हाला वीज देण्याचे काम आपले महायुतीच्या सरकारने केल्याने शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी निर्णयाने सफल झाला असे म्हणावे लागेल. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.